नमस्कार, तुमचं स्वागत आहे मनीषा घाटेस किचनमध्ये। जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि नवनवीन रेसिपीजचे अपडेट मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आज आपण बघणार आहोत विटॅमिन सी ने भरपूर अशा 3 हेल्दी ड्रिंक्स। सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत कुकुंबर लेमनेट। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 चमचे मध किंवा हनी, या जागी तुम्ही साखर पण वापरू शकता, 2 चमचे लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, 2 काकड्या आणि 2 ग्लास पाणी। सगळ्यात आधी काकडीचे मी बारीक तुकडे करून घेतले। एका ग्लासला एक काकडी असं प्रमाण मी वापरले। तर साधारण आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 2 मोठे ग्लास ज्यूस होईल। कुकुंबर लेमनेटमध्ये लिंबाचा रस आपण वापरणार आहोत। लिंबाबरोबरच काकडीमध्ये सुद्धा विटॅमिन सी असतं, तर छान अशी ही हेल्दी ड्रिंक आहे। आता कुकुंबर लेमनेट बनवण्यासाठी काकडीचे तुकडे मी ज्यूसरमध्ये टाकते। बाकीचे इन्ग्रेडियंटसुद्धा ज्यूसरमध्ये टाकून आपण ते फिरवून घेणार आहोत, जेणेकरून ते छान मिक्स होतील। त्यासाठी यामध्ये मी 2 चमचे मध टाकते, 2 चमचे लिंबाचा रस आणि 1/2 चमचा काळी मिरी पावडर। काळी मिरी पावडर थोडीशी तिखट असते, त्यामुळे आवडीप्रमाणे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आधी सांगितल्याप्रमाणे हे प्रमाण 2 ग्लाससाठी आहे, त्यामुळे यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालते। आता याचा छान ज्यूस करून घ्यायचा। ज्यूस आपला रेडी आहे। ज्यूस आता आपण गाळून घेणार आहोत, जेणेकरून प्युअर असं ज्यूसचं पाणी आपल्याला मिळेल। कुकुंबर लेमनेट आपलं रेडी आहे, तर आता आपण ते सर्व्ह करू। सर्व्ह करण्यासाठी ग्लासमध्ये मी खाली 2 लिंबाच्या आणि 2 काकडीच्या फोडी टाकते। आता यामध्ये गाळून घेतलेला ज्यूस टाकायचा। शेवटी यावरती मी थोडी काळी मिरी पावडर टाकते, ही ऑप्शनल आहे। अशा प्रकारे आपली पहिली हेल्दी ड्रिंक रेडी आहे। आता आपण बघणार आहोत आपली दुसरी हेल्दी ड्रिंक जिंजर मिंट लेमनेट। यासाठी लागणार आहे 1 वाटी पुदिन्याची पानं, 2 चमचे लिंबाचा रस, काळी मिरी पावडर, 1/2 इंच आलं, 2 चमचे मध आणि 2 ग्लास पाणी। लेमनेट बनवण्यासाठी ज्यूसरमध्ये मी पुदिन्याची पानं ॲड करते। ही पानं मिठाच्या पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता यामध्ये आलं 2 चमचे लिंबाचा रस आणि 2 चमचे मध टाकायचं। नंतर यामध्ये 1/2 चमचा काळी मिरी पावडर टाकायची। ही तिखट असते, त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। शेवटी यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं। आता आपण याचा ज्यूस करून घेणार आहोत। ज्यूस आपला रेडी आहे, तर आता आपण सर्व्ह करू। सर्व्ह करण्यासाठी ग्लासमध्ये मी खाली आल्याचे 2 तुकडे टाकते आणि थोडी पुदिन्याची पानं ॲड करते। आता यामध्ये मी ज्यूस ॲड करते। अशा प्रकारे आपलं जिंजर मिंट लेमनेट रेडी आहे। तिसरी आपली ड्रिंक आहे स्पायसी लेमनेट। यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत। यासाठी लागणार आहे आल्याची पेस्ट, काळी मिरी पावडर, लवंग पावडर, 2 लिंबाच्या फोडी, 2 चमचे मध आणि 2 ग्लास गरम पाणी। आता आपण लिंबाचा रस काढून घेऊ। आता यामध्ये 2 चमचा मध टाकायचं। आवडत असेल तर थोडं जास्त पण टाकू शकता किंवा साखर पण तुम्ही वापरू शकता। 1/2 चमचा लवंग पावडर, नंतर 1/2 चमचा काळी मिरी पावडर आणि 1/2 चमचा आल्याची पेस्ट टाकायची। शेवटी यामध्ये 2 ग्लास गरम पाणी टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे सर्व्ह करूया। सर्व्ह करताना यामध्ये मी 1 काकडीची आणि 1 लिंबाची फोड टाकते। अशा प्रकारे आपलं स्पायसी लेमनेट तयार आहे। अशा प्रकारे आपले 3 हेल्दी अशा कुकुंबर, जिंजर मिंट आणि स्पायसी लेमनेट रेडी आहेत। तुमचं फेवरेट कोणतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व पुढच्या रेसिपींसाठीचे तुमचे काही सजेशन्स असतील तर त्या व्हिडिओवरती कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोचवा।